दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सांत्वनासाठी आज खासदार धनंजय महाडिक तातडीनं नवी दिल्लीहून कोल्हापूरमध्ये आले त्यांच्यासोबत चार केंद्रीय राज्यमंत्री आणि चार खासदार महोदयसुद्धा कोल्हापुरात आले संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संसदेतील या नेत्यांनी दादांच्या निवासस्थानी भेट दिली त्यानंतर खासदार महाडिक यांच्या घरी भोजन घेऊन ही नेते मंडळी लगेचच नवी दिल्लीला खास विमानानं रवाना झाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळं दादांची भेट घेण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं खासदार धनंजय महाडिक यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य नवी दिल्लीमध्ये आहेत मात्र दादा पाटील यांना मातृशोक झाल्याचं कळताच आज खासदार महाडिक यांनी एका विशेष विमानाद्वारे बेळगाव मार्गे कोल्हापूर गाठलं त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते शिवाय खासदार मनोज कोटक संजय काका पाटील उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे हे सुद्धा कोल्हापुरात आले रात्री साडेआठच्या सुमारास हे सर्वजण आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरी पोहोचले दादांची भेट घेऊन या दुःखद प्रसंगी सर्व भाजप परिवार आपल्या पाठीशी आहे असं सांगण्यात आलं आजवरच्या आपल्या जडणघडणीमध्ये आईचे संस्कार आणि शिकवण अत्यंत मोलाची असल्याची भावना चंद्रकांत दादांनी व्यक्त केली त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांच्या घरून ही सर्व नेते मंडळी खासदार महाडिक यांच्या निवासस्थानी पोहोचली तिथं भोजन घेऊन पुन्हा आलेल्या विशेष विमानातून त्यांनी दिल्लीकडं प्रयाण केलं